सेना भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरू आहे। ते तलाक झालेले पती पत्नी सारखे भांडत आहेत। बाहेर एक दाखवायचं आत एक। पहिले एक चकवा होता, आता दोन चकवे झाल्याचा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर शरदचंद्र वानखेडे यांनी केलाय। पाहूयात वानखेडे काय म्हणालेत। नारा मला तुम्ही सांगितलं तर नाराजी नाट्य खोतकर आणि दानवे यांचं नाराजी नाट्य जे चालू आहे याबद्दल आपलं काय म्हणणं? जे नाट्य शिवसेना आणि भाजपमध्ये चाललेलं होतं, चुंबाचुंबीचा खेळ, पती पत्नी तर आहे पण तलाक झालेली पती पत्नी, त्याच प्रकारचं हे नाटकबाजी चालू आहे। दोघं जण बाहेर दाखवायला काय दाखवत असतील, परंतु एका ठिकाणी आले की ते एकत्रित येतात। आज या मला तर असं वाटतं की इथे एक चकवा होता, आता दोन चकवे झालेले आहेत आणि चकवा चकवीचा गेम त्यांचा आहे। आमचा सगळ्या वंचित जनतेला दिशाभूल करण्याच्यासाठी ही नाटकबाजी आहे असं मला वाटतं। कालच दानवे साहेबांची एक क्लिप व्हायरल झाली होती, सगळे चोर एक झाले, मग आता चोर ह्यात कोण आहे? जे गेल्या 31-30 वर्षापासून या जालना लोकसभेमध्ये आणि भोकरदन या ठिकाणाहून राजकारण करतात, त्यांना माहिती आहे चोर कोण आहेत। आता ते एक झाले म्हणून म्हणतात तर ते दोघं जण एकत्रित आले, त्याला चोर एकत्र आले म्हणायचं हे त्यांनी ठरवायचं आहे। आम्ही त्या संदर्भाने कॉमेंट करणार नाही। त्यांनी सांगितलं एकत्र कोण आलेलं आहे, त्यांची क्लिप व्हायरल झालेली आहे, गळ्यात गळ्यात भेटत असताना त्यांनाच ते माहिती आहे की चोराचं एकत्रित येणं कोणत्या संदर्भाने ते बोलले असावेत। आपण आमच्या माध्यमातून जनतेला काय आवाहन करणार? मी पूर्ण लोकसभेच्या जनतेला आवाहन करेन की अनेक वर्ष आपण अशा लोकांना निवडून दिलं जे कोणतेही काम करण्यासाठी, जनतेचं काम करण्यासाठी नव्हे तर त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना गादीवर बसवण्याचं काम करत आहे। तुम्ही कोणी घ्या, हे चुंबाचुंबी करणारे पुढारी घ्या, त्यांच्याच घरातले सगळे पदाधिकारी, आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की 170 वरते कुटुंब नाही ज्यांच्याकडे सत्ता आहे, आणि हे जे प्रस्थापित आहे या प्रस्थापितांना धक्का देऊन त्यांना बाजूला हटवून वंचिताच्या माणसाला, वंचिताच्या घटकाला निवडून द्यावं असं मी आपल्या माध्यमाच्या द्वारे